this film was written very close to my heart, Karan. The feel of the film, the purpose of making me of making this film was because of my mother. खूपच वेगळ्या जास्त वेगळ्या सेन्सिटिव्हिटीने तो हे हँडल करतोय, पण त्याबरोबरीने यावेळेस तो आणखीन आत डेप्थमध्ये त्या इमोशन बरोबर जास्त आतमध्ये आहे. मी जेव्हा विक्रमला काम करताना बघितलं तेव्हा मी खरोखरच थक्क झालो. जर तू या क्षेत्रात, दिग्दर्शन क्षेत्रात एवढा पॅशनेट, एवढं कष्ट घेऊन काम करणारा माणूस आहे, तर तो फॅशन इंडस्ट्रीमध्ये काय करत असेल मी फक्त अंदाज बांधू शकतो. दिस मॅन इज इनसेन. म्हणजे ह्याची ही दुसरी फिल्म असेल, पण त्यांचं प्रिसिशन, त्यांचं परफेक्शन, बट डोंट इट जस्ट इट्स सो ट्रू. त्यांना माहिती आहे त्यांची फिल्म काय आहे, त्यांना माहिती आहे त्यांना काय करायचं आहे, आणि तेवढं करून जेव्हा एक डिरेक्टर तुम्हाला ॲज अन ॲक्टर ते फ्रीडम देतो ना, की ह्याला तू फुलव, की ॲज अन ॲक्टर खूप मजा येते. मला त्यांची सुरुवातीपासूनच एक गोष्ट खूप आवडली, की ते साध्यातली साधी गोष्ट जरी तुमच्याशी बोलायची असेल तरी ती व्यक्ती खूप पोटतिडकीने तुमच्याशी बोलत असते. खूप मनापासून त्यांना काहीतरी तुम्हाला सांगायचं असतं, काहीतरी ऐकवायचं असतं. लोकांना हृदयांतरनंतर ऑलरेडी कळलेलं की मला स्टोरी सांगायच्या आहेत, मला इमोशन्स व्यक्त करायच्या आहेत, आणि म्हणून मी असे सब्जेक्ट्स बघत होतो जे इमोशनल, जे लव्हिंग, जे एक जर्नी असेल. पॅशन विथ विच ही वर्क्स, बाप रे, खूप छान एक्सपिरियन्स होता हा इन जनरल. म्हणजे केसांची एक बट जरी बाहेर आली तर ती नीट करणं, मेकअपवर एक ड्रॉप जरी घाम आला तर तो डॅब करणं, आणि कॉस्ट्युमचा एक डिटेल की नाही हे चांगलं दिसत आहे, आय वॉन्ट दिस विथ दॅट, आणि स्पेसिफिकेशन, विशेषतः रंगसंगती, चित्रपटातली रंगसंगतीवर त्यांचा नेमका भर आहे, आणि ती रंगसंगती चित्रपटाच्या थीमला सुशोभित कशी होईल, सुशोभित कशी करेल, एन्डॉर्स कशी करेल, याकडे त्यांचा कल आहे. अत्यंत पर्टिक्युलर माणूस आहे, सगळ्या गोष्टी वेळच्या वेळी करेक्ट झालेल्या त्याला हव्या असतात. परफेक्शनिस्ट म्हणू शकतो आपण, की हे असं पाहिजे म्हणजे असं पाहिजेच. त्याला स्वतःलाच मुळात खूप असं सिरियस लोक बसले कामं करतात हे आवडत नाही. माणूस म्हणून अमेझिंग असल्यामुळे सगळे अगदी आमच्या सेटवरच्या छोट्यात छोट्या माणसापासून मोठ्यात मोठ्या, म्हणजे वयाने म्हणते त्या मुलांपासून, त्यांच्यात तो त्यांच्या वयाचा होतो, वाळेकर सरांबरोबर होतो, वाळेकर सरांसारखा वाटतो. माणसं निवडतो खूप छान, जी या इमोशनल जर्नीत महत्त्वाचा भाग असू शकतील, त्या इमोशन्स समजू शकतील, त्या इमोशन बरोबर ट्रॅव्हल करू शकतील, अशा माणसांनाच त्यांनी या प्रोजेक्टशी बांधलं आहे. आय यूज टू लुक ॲट माय मदर अँड आय यूज टू से दिस इज अ स्टोरी, इट्स अ लिव्हिंग स्टोरी, आणि आय स्टार्टेड रायटिंग स्माईल प्लीज, अँड आय स्टार्टेड रायटिंग टेलिंग अ स्टोरी थ्रू माय मदर्स आईज, अँड दॅट इज द मोस्ट ब्युटिफुल पार्ट अबाउट स्माईल प्लीज. आईसाठी फिल्म करतो आहे विक्रम, आणि ती खूप मनापासून करतो आहे. मला एक सोशल अवेअरनेस क्रिएट करायचं आहे स्माईल प्लीजमधनं. मला लोकांना हे सांगायचं आहे की सगळ्यांचीच जर्नी वेगळी असते, सगळ्यांचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात, पण तुम्ही समोरच्या माणसाला दोन शब्द बोललात, स्माईल प्लीज, देन हाफ द बॅटल इज वन, अँड दॅट इज व्हॉट स्माईल प्लीज इज ऑल अबाउट. नवे व्हिडिओज पाहायचे असतील तर सबस्क्राइब करा एव्हरेस्ट मराठी आणि प्रेस करा बेल आयकॉन, आणि करा रोज लाईक अँड शेअर. एन्जॉय.